नमस्कार, रोहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुबे आज तुम्हाला इयत्ता सातवी गणित मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. टुडे वी आर गोइंग टू स्टडी इन 7th स्टँडर्ड मॅथ्स मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटीजर्स, पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार या पाठाचा पुढील भाग. मागील भागात तुम्ही पूर्णांक संख्यांचा गुणाकार शिकला आहात. यू हॅव ऑलरेडी स्टडीड द मल्टिप्लिकेशन ऑफ इंटीजर्स. दीज आर सम रूल्स फॉर मल्टिप्लिकेशन ऑफ इंटीजर्स. दॅट इज द प्रॉडक्ट ऑफ टू पॉझिटिव्ह इंटीजर्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मीन्स टू इंटीजर्स आर पॉझिटिव्ह देन देअर प्रॉडक्ट अँड ऑर देअर अँसर इज पॉझिटिव्ह. दॅट इज प्लस इंटू प्लस इज प्लस. मीन्स इफ फर्स्ट नंबर इज प्लस and another second number is also plus or positive, answer will be positive. Product of one positive and one negative number is always negative. If one number is positive and other is negative, then answer will be negative. Then if first number is positive and second, then also the answer is negative. Or first number negative and second positive, then also the answer is negative. And the fourth rule is the product of two negative integers is always positive. म्हणजे दोन्ही इंटीजर्स किंवा दोन्ही पूर्णांक जर निगेटिव्ह असतील तर त्यांचं आन्सर हे पॉझिटिव्ह असतं. आता त्याच्यावर आधारित आपण काही उदाहरणं सॉल्व करूया. द फर्स्ट एक्झाम्पल तुमच्यासमोर मी इथे दिलेलं आहे. एक्झाम्पल इज -25 × 4. तर -25 × 4 गुणाकार करताना आपण आपला नॉर्मल जो गुणाकार करतो पूर्ण संख्यांचा त्याप्रमाणेच करायचा आहे. म्हणजे 25 × 4 = 100 मीन्स 25 × 4 = 100 तसाच गुणाकार करायचा आहे. फक्त चिन्ह बघायचं आहे संख्यांचं. आता कसं आहे बघा, इथे या ठिकाणी 25 मायनस साईन आहे, 4 पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आत्ताच रूलमध्ये आपण पाहिलं, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, अँसर विल बी निगेटिव्ह. देन नेक्स्ट सम 13 × 7. फर्स्ट यू मल्टिप्लाय 13 × 7. 13 × 7, 13 × 7 किती आहे, 13 × 7 = 91. मग आपण तिथे गुणाकार करायचा, 13 × 7 = 91. आणि चिन्ह बघा, इथे सुद्धा पुन्हा प्लस आणि मायनस एक एक साईन आहे, त्यामुळे आन्सर येणार मायनस. नेक्स्ट सम पाहूया, 54 × 4. यू मल्टिप्लाय हियर, मल्टिप्लिकेशन करा, 4 × 4 = 16, जे 6 येणार या ठिकाणी, आणि हातचा 1 येतो, आणि 4 × 5 = 20 आणि 1 = 21. आन्सर येत आहे 216. आता दोन्ही नंबर या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे आन्सर तुमचं पॉझिटिव्ह येणार आहे. नेक्स्ट 13 × 8 आहे, दोघांना मायनस साईन आहे. 13 × 8 प्रथम आपण गुणाकार करूया. 13 × 8 गुणाकार येणार आहे 13 × 8 13 × 8 13 × 8 13 × 8 4 = 16. हां, आता दोघांना मायनस साईन आहे. आपण फोर्थ रूल पाहिला, इफ बोथ द नंबर्स आर निगेटिव्ह देन आन्सर विल बी मायनस मायनस प्लस. नाव द नेक्स्ट इज -15 × 4. अगेन हियर टू मल्टिप्लाय 15 × 4 ॲज नॉर्मल मल्टिप्लिकेशन. 15 × 4 = 15 × 60 गुणाकार करा, आणि त्यानंतर चिन्ह बघा, 15 वजा आहे, 4 अधिक आहे, त्यामुळे आन्सर येणार निगेटिव्ह. ठीक आहे. नाव यू आर गोइंग टू स्टडी द डिव्हिजन ऑफ इंटीजर्स. म्हणजेच काय, पूर्णांक संख्यांचा भागाकार. पूर्णांक संख्यांचा भागाकार करताना नियम जे आहेत ते पूर्णांक संख्यांच्या गुणाकाराप्रमाणेच करायचे आहेत. म्हणजे आपण गुणाकार कसा करतो त्याचप्रमाणे त्यांचे नियम जे आहेत ते करायचे आहेत. तर पाहूया आपण प्रथम कसं करायचं. टू डिवाइड एनी पॉझिटिव्ह इंटीजर बाय निगेटिव्ह. समजा आपल्याला एखाद्या पॉझिटिव्ह इंटीजरला, म्हणजे समजा पॉझिटिव्ह इंटीजर आपल्याकडे आहे 5 आहे समजा, आणि त्याला आपल्याला एखाद्या निगेटिव्ह इंटीजरने भागायचं आहे. डिव्हिजन म्हणजे भागाकार. तर कसा करणार, प्रथम मी काय करणार आहे, हा -2 आहे त्याला मी स्प्लिट करणार आहे. स्प्लिट करणार म्हणजे 5 भागिले, समजा आपल्याला पूर्णांक जो 2 आहे, -2 आहे, त्याला आपण स्प्लिट करूया. म्हणजे 2 × -1, त्यामुळे आपली संख्या झाली 5/2, मीन्स 5/2 × आता हा -1 एकटा आपण नाही ठेवू शकत, देअरफोर 5 आपण 5 × 1 = 5 म्हणजे इथे आपण 1 लिहूया. आता आपला आन्सर काय येणार, 5/2 ×
1 into minus 1 is minus 1. 1 into minus 1 answer is minus 1. Therefore, now I will multiply 25 by 2 by minus 1. आता आपल्याला माहिती आहे ना, पाचाचा पाडा पाच एके पाच, मग वजा पा पाच गुणिले वजा एक काय येणार, वजा पाच येणार, बरोबर ना? तर मी वजा पाच भागिले दोन, बघा ॲन्सर काय आलं, आपली नंबर काय होता आपला पाच भागिले वजा दोन, उत्तर काय आलं बघा, म्हणजे आपल्याला डिव्हिजन काय होतं, डिव्हिजन ॲक्च्युली आपलं काय होतं, पॉझिटिव्ह इंटिजरला म्हणजे फाईला आपल्याला डिवाइड करायचं आहे मायनस टूने, असं आपलं डिव्हिजन होतं. आपण काय केलं, फाई अपॉन मायनस टू, आणि जेव्हा आपण सॉल्व केलं ॲन्सर बघा काय आलेलं, आपल्याला ॲन्सर आलेलं आहे मायनस फाय अपॉन टू. इज व्हॉट यू कॅन सी हिअर, इफ इन द डिव्हिजन इफ वन नंबर इज पॉझिटिव्ह, सी द हेडिंग, यू डिवाइड एनी पॉझिटिव्ह नंबर बाय नेगेटिव्ह नंबर. इफ वन नंबर इज पॉझिटिव्ह अँड अदर इज नेगेटिव्ह, यू आर गेटिंग ॲन्सर ॲज, व्हॉट ॲन्सर यू आर गेटिंग, ॲन्सर मीन्स दॅट इज कोशंट, म्हणजे भागाकार तुम्हाला निगेटिव्ह येत आहे, ॲज वी हॅव स्टडीड इन मल्टिप्लिकेशन. गॉट ऑर नॉट? नाऊ विल सी द मल्टिप्लिकेशन, सॉरी डिव्हिजन ऑफ निगेटिव्ह, टू निगेटिव्ह नंबर्स, मी डिवाइड एनी निगेटिव्ह इंटीजर बाय निगेटिव्ह इंटीजर. आय विल गिव्ह यू द एक्झाम्पल, मायनस 13 डिवाइड बाय मायनस 7, दिस इज द एक्झाम्पल. तो हाऊ आय विल राईट, आय विल राईट मायनस 13 अपॉन मायनस 7. अगेन हिअर वी विल स्प्लिट हिअर, वाय जस्ट वी हॅव टू वॉन्ट टू सी, आपल्याला बघायचं आहे मायनस वन अपॉन मायनस वन वेगवेगळे काय होतं. तर मायनस वन इंटू 13 म्हणजे मी पूर्ण संख्या जी पॉझिटिव्ह आहे ती मी बाजूला केलेली आहे, त्यामुळे मला असं येणार आहे इथे मायनस वन अपॉन मायनस वन इंटू 13 अपॉन 7. आता हे मायनस वन अपॉन मायनस वन जसं आपण मल्टिप्लिकेशनमध्ये पाहिलं की दोन्ही निगेटिव्ह नंबर असतील तर ॲन्सर पॉझिटिव्ह येतं, त्यामुळे इथे दोन्ही निगेटिव्ह नंबरचा ॲन्सर आहे पॉझिटिव्ह. तर फॉर पॉझिटिव्ह वन म्हणजे यांचं ॲन्सर, मायनस वन अपॉन मायनस वनचा ॲन्सर आलं प्लस वन, आणि 13 अपॉन 7 मी मल्टिप्लाय केलं तर मला ॲन्सर आलं. आता मी 13 प्लस 1 मल्टिप्लाय करणार, 13 वन जा 13, देअर फॉर आय विल गेट ॲन्सर 13 अपॉन 7. नाव सी द रूल, हिअर यू आर गेटिंग द रूल दॅट इफ यू डिवाइड एनी निगेटिव्ह नंबर बाय ए निगेटिव्ह नंबर we are getting answer positive, as we have seen in the multiplication. Multiplication also, if both the numbers are negative, the multiplication is positive. So this way, now we'll see the rules for division. Marathi madhe dile ahet baga, don dhana sankhya astil tar tyancha bhagakar dhanach asnar ahe. Tyacha example apan pahuya, pan don dhana sankhya manje donhi number positive astil tar kay yenar, apan lena donhi positive numbers la, if both the numbers are positive means what, 15 plus 15 and plus 7, I will write here in the division only, the answer will be positive only, what or not, because both the numbers are positive. Ani donhi runa astil tar tyancha guna bhagakar suddha dhanas yenar ahe, atta apan pahila, ani ek dhana ani ek runa asel tar tyancha bhagakar runa sankhya asnar ahe. तिथे हा काय संकेत दिलेला आहे की एका कुठल्याही पूर्णांक संख्येला शून्येत्तर पूर्णांक संख्येने भागले, तर शून्येत्तर म्हणजे काय आपण इथे पुढे पाहणार आहोत. तर भागताना मिळणारा जो भागाकार आहे आपण लिहितो, छेद हा नेहमी धन असला पाहिजे, छेद कधीही ऋण असता कामा नये. आपण पाहूया पुढच्या भागामध्ये, विल सी द रूल्स नाऊ इन इंग्लिश. वी कॅनॉट डिवाइड एनी नंबर बाय झिरो means what, we cannot divide any number by zero, we'll see the example for that. See, we cannot divide any number by zero means what, I have given you one 0 upon 5 division. तर आपण हे डिव्हिजन करूया, तुम्ही कुठल्याही नंबरला झिरोने डिवाइड करू शकत नाही, म्हणजे छेद झिरो नको, डिनॉमिनेटर झिरो नको, न्युमरेटर झिरो असेल तर चालेल. तर आता मी हा भागाकार करते बघा, 0 upon 5, आता 0 upon 5 म्हणजे मी लिहिलं बघा आपला सिम्पल भागाकार, तर पाचने आपल्याला भागायचं आहे, आपण कितीही म्हटलं पाच एके पाच आपण नाही करू शकत, मला माहिती आहे भागाकारामध्ये हा जो भाज्य आहे त्याच्यापेक्षा आपण मोठा भाग नाही लावू शकत, आणि त्याच्यापेक्षा छोटा भाग म्हणजे मी 5 0 भाग लागणार, त्यामुळे 5 0 0. बघा इथे काय दिसतं तुम्हाला, इथे 0 भागिले 5 बाकी 0 आली, म्हणजे तुम्हाला माहीत आहे की जेव्हा बाकी 0 म्हणजे भागाकार संपलं, मीन्स फॉर 0 upon 5 द ॲन्सर इज 0, देअर इज अ परफेक्ट ॲन्सर. देअरफोर इफ द न्युमरेटर इज 0
it is okay. You can have the numerator 0. But if the denominator is 0, what will happen? See here, denominator is 0, means this division will be 5 upon 0. Means you have to say the table of 0. Aplala 0 cha paada manaycha. And 0 cha paada kay mhannar tumhi? 0, 1 cha, pan 0 cha to, remainder is 5. I will write 0, 2 cha, baki apan sampe paryant 0 yehi paranta bhag lavto na. Then 0, 2 cha, kela tari pan 0 cha to, baki yehnar 5. But this way it is not the perfect division. This division do not give us the perfect answer. What or not? What is the answer here? Therefore, it is the rule that you cannot divide any number by 0. म्हणजे तुम्ही 0 ला 0 ने डिवाइड करू शकत नाही. आणि म्हणून मगाशा नियमामध्ये बघा होता, शून्येतर छेद, म्हणजे छेद कधी शून्य असला नाही पाहिजे डिव्हिजन मध्ये. Here it is written, when one integer is divided by another non-zero integer, non-zero integer म्हणजे हा डिनॉमिनेटर, it is customary to write the denominator of quotient as a positive. हां म्हणजे काय तर quotient कधी पण नॉन झिरो इंटीजर असेल तर त्याचा quotient जो आहे quotient डिनॉमिनेटरचा जो quotient जो आहे तो कधी पण काय असला पाहिजे नेगेटिव नाही पॉझिटिव असला पाहिजे. आता 15 आहे, हे 15 ला मला डिवाइड करायचं आहे मायनस 7 ने. ओके, देन आय विल राईट 15 अपॉन मायनस 7. पण इथे डिनॉमिनेटर तुम्हाला निगेटिव्ह दिसतोय. इथे एक रूल आहे किंवा असं पण म्हणूया, संकेत म्हणूया आपण, की नेहमी डिनॉमिनेटर पॉझिटिव असला पाहिजे. देअरफॉर यू कॅन शिफ्ट दॅट मायनस साईन टू न्युमरेटर, म्हणजे तुम्ही मायनस साईन न्युमरेटरला देऊ शकता ॲन्सर आल्यावर. अशा प्रकारे कळलं तुम्हाला? हां, नसी द दिस रूल इन इंग्लिश लँग्वेज आय हॅव गिवन, द कोशंट ऑफ टू निगेटिव्ह इंटीजर्स इज पॉझिटिव. म्हणजे दोन पॉझिटिव्ह नंबर असतील तर त्यांचा भागाकार हा पॉझिटिव्ह असतो. कोशंट ऑफ वन पॉझिटिव्ह अँड वन निगेटिव्ह नंबर, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर त्यांचा भागाकार हा निगेटिव्ह असणार आहे गुणाकाराप्रमाणेच. म्हणजे आधी पहिला पूर्णांक निगेटिव्ह आहे, दुसरा पूर्णांक पॉझिटिव्ह आहे, तरी त्यांचा भागाकार निगेटिव्ह. किंवा पहिला पॉझिटिव्ह आहे, दुसरा निगेटिव्ह आहे, तरी त्यांचा भागाकार निगेटिव्हच येणार. आणि जर कोशंट ऑफ टू निगेटिव्ह इंटीजर्स, म्हणजे दोन्ही निगेटिव्ह असतील तर त्यांचा भागाकार निगेटिव्ह असणार आहे. दीज आर द रूल्स फॉर डिव्हिजन सिमिलर टू मल्टिप्लिकेशन. गुणाकाराप्रमाणेच आहेत, परंतु फक्त इथे मला भागाकार करायचा आहे. आता पण यावर आधारित काही उदाहरणं पाहूया, खालील उदाहरणे सोडवा. ते फर्स्ट एक्झाम्पल दिलं मायनस, फर्स्ट एक्झाम्पल आय विल सॉल्व, मायनस 96 डिवाइड बाय 16 आय विल राईट हिअर इन द डिनॉमिनेटर. नाव यू नो इफ देअर इज अ कॉमन टेबल, म्हणजे जर समान संख्येने भाग जात असेल तर तुम्ही भाग लावू शकता. इथे बघा 96 आणि 16 आपण भाग लावू शकतो. तुम्ही बघा 16च्या पाड्यामध्ये 96 आहेत. 16 बघा 6 6 36, 7 4 3, 6 1 6 7 8 9, म्हणजे इथे 16 भाग जात आहे. 16 1 16 16 96, म्हणजे मला ॲन्सर काय आलं, मायनस 6 अपॉन 1 आलेलं आहे, मायनस 6 अपॉन 1. आता बघा डिनॉमिनेटरचा इंटीजर पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे, ॲन्सर काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. आपण दुसरं उदाहरण पाहूया. इथे दुसरं उदाहरण आहे 98 अपॉन मायनस 28. सी व्हॉट आय टोल्ड यू, डिनॉमिनेटर इज निगेटिव्ह, यू कॅन शिफ्ट दॅट मायनस साईन टू न्युमरेटर. न्युमरेटरला आपण शिफ्ट करूया. आता भाग लावू शकता आपण, बघा कितीने भाग लाग, तुम्हाला ज्या पाड्याने भाग लावता येईल. इथे तुम्हाला आपण संख्या बघितल्यावर आपल्या लक्षात येईल पाहिजे कितीने भाग लागेल. तुम्हाला असा पद्धतीने भाग लावता येत नसेल तर आपण त्याला आपण काय करू शकतो, आपण स्प्लिट करू शकतो. मायनस 7 इथे भागलं मी तर काय येणार आहे, 7 1 7 8 9 2 राहिले, 7 4 28, म्हणजे 7 14 7 98 येत आहे इथे. आणि इथे ते 28 म्हणजे 4 7 28, असंही तुम्ही करू शकता. आणि मग आपण 7 इथे भाग दिला, मला इथे -14 अपॉन 4 आलेलं आहे. पण इथे तुम्ही पुन्हा पाहिलं तर म्हणजे जेवढा भाग लावता येईल अतिसंशित रूप देता येईल तेवढं द्यायचं. तर पुन्हा तुम्ही पाहिलं तर 2 भाग लागतो, बघा 2 2 4 2 7 14, आय हॅव गॉट द ॲन्सर -7 अपॉन 2. वाय आय गॉट मायनस, यू वुड हॅव अंडरस्टँड, बिकॉज हिअर इन द सम गिवन 21 मायनस 28, हिअर इट इज 28 हॅज निगेटिव्ह साईन अँड 98 हॅज पॉझिटिव्ह, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, तर ॲन्सर आपलं निगेटिव्ह आलेलं आहे. विल सी सम नेक्स्ट एक्झाम्पल्स.
Next example is minus for fifth example over here, minus 85 upon 20. You will solve this example. I told you, you can see the table, by which table you can divide. I can divide by table of 5. है ना, डायरेक्ट आपल्याला इथं मी 5 टेबलने डिवाइड करणार आहे. याला 5 टेबलने डिवाइड करण्यासाठी मी ते पुन्हा इथे जरा खाली सम लिहिते. 5 ने डिवाइड करणार मी 5 चौक 20, 8 आहेत 5 एके 5, 6 7 8, 3 बाकी, 3 वर 5 35, 5 6 7 35. आता पुढे भाग लागत नाही आहे. ॲन्सर मला आलेला आहे -17/4. हिअर ऑल्सो यू कॅन सी वाय द ॲन्सर इज निगेटिव्ह, because one number -85, the 85 is negative and 20 is positive. We'll see the next sum over here. Next sum is, sixth sum is -150/-25. आता तुम्ही जर नीट पाहिलं, तुम्हाला 25 पाडाने भाग लागतो. बघा, 25 एके 25, 25 सक 150, नाही का? 25 एके 25, 25 सक 150. आणि मला वरती ॲन्सर आलेला आहे न्युमरेटरमध्ये -6, डिनॉमिनेटरमध्ये आले आहेत -1. आता तुम्हाला बघा, दोन्ही नंबर इथे निगेटिव्ह आहेत. न्युमरेटर इज ऑल्सो निगेटिव्ह अँड डिनॉमिनेटर इज ऑल्सो निगेटिव्ह. देअरफोर ॲन्सर विल बी पॉझिटिव्ह. इट पॉझिटिव्ह 6/1, विच इज नथिंग बट 6. यू नो डिनॉमिनेटर इज 1, यू कॅन राईट दॅट फ्रॅक्शन ॲज 6. स्टील सम एक्झाम्पल्स विल सी. 78/65. Next example is 78/65. Now I will see if by any table it is divisible, then only I will divide, otherwise not. आता कुठल्या पाड्याने डिवाइड होतं का बघायचं, तरच आपण डिवाइड करायचं. आपण पाहूया इथे कोणत्या टेबलमध्ये, इथं विच टेबल इट नंबर कम्स. यू कॅन सी बाय एनी नंबर टेबल यू कॅन डिवाइड, देन ओनली यू कॅन डिवाइड बाय दॅट नंबर. तो बाय विच टेबल यू कॅन डिवाइड, कॅन यू सी बाय विच टेबल? बाय टेबल ऑफ 13. बाय टेबल ऑफ 13, इन टेबल ऑफ 13 13 पाड्यामध्ये आहे. बघा, 13 78, 13 5 65, त्यामुळे 13 5 65. बघा, 13 5 15 5 आहे, 5 1 6, म्हणजे 13 5 65 आणि 13 78. देअरफोर I got the answer over here as 6/5. Next I will see the example given is 10th example over here. This is the 9th example. Examples are from your textbook only. -5/-315. So first I will divide. You can see by 5 we can divide to this number. 5 1s are 5. Then 5 6 30s, nahi ka? 5 6 are 30. Okay. Then 5 6 are 30, 1 is remainder, 5 3 are 15, 5 3 15. The answer mala ka aalela hai paha, answer mala aalela hai -1, aunshasthani aalela hai, and chedasthani aalela hai -63. Now both the numbers are negative, therefore answer will be positive, but here the numerator is 1, denominator is 63, therefore we have to keep as it is, and answer is 1/63. Pan 5 ne divide kelle, tyame aplela answer he aalela hai. पुढे एक एक्झाम्पल पुन्हा एक बघूया. हे वेगळं एक्झाम्पल आहे, -51/68. कोणत्या संख्येने भाग जातो ते आपण पाहायचं. त्या ठिकाणी नंबर तुम्हाला काय दिलेला आहे बघा, नंबर काय आहे तो बघायचा. 51 आहे, 51 कितीने भाग जातो बघा, 51 आणि डिवाइड बाय, आपण एखाद्या नंबरने केलं तर आपल्याला भाग गेला पाहिजे. कितीने भाग जातो बघा, कोणत्या पाड्यामध्ये आहे 51 आणि 68. बघा, if it is not divisible by any number you can write the answer as it is. Okay, and now the second sum we'll see, that is 38/-57. You see here this number is divisible by which number, we have to see the table because we have to divide, and division kela ta ka hota aplyala tevda example chhod jo bhagakar jo ahe to chhota hoto mhanun apan kay karaycha ahe bhagaycha ahe. आता 19 भाग देतो बघा, 19 2 38, 19 2 38 आणि 19 3 57. त्यामुळे 2 ÷ -3 आलेलं आहे. पण काय सांगितलं मी तुम्हाला की डिनॉमिनेटरमध्ये मोस्टली निगेटिव्ह साईन ठेवायचं नाही. -2/3.
Now, here we can divide by 17. See, 17, 3, 17, 3, 51, and 17, 4, 68. You can divide by 17. 17 is the table. Madhe ahet. Your answer is minus 3 upon 4. Okay. See, now next sum is, third sum is 100 upon 60. बघा इथे 10 ने भाग जात आहे तुम्हाला दिसतंय इथे 10 10 100 10 6 60 मला आंसर आलेला आहे 10 भागिले 6 तरी अजून तुम्ही पाहिलं तर 2 ने भाग जातो बघा 2 च्या पाढ्यात आहे 2 3 6 आणि 2 5 10 तर मला आंसर आलेला आहे 5 अपॉन 3 तर नेक्स्ट सम 9 सॉरी प्लस 9 अपॉन मायनस 54 तर 9 च्या पाढ्यामध्ये बघा 9 सम आपण लिहिलेला आहे पुन्हा लिहूया भाग देण्यासाठी मायनस 9 9 91 9 6 54 तर आंसर मला काय आलेला आहे 1 अपॉन मायनस 6 बट आय टोल्ड यू दॅट मायनस साइन मोस्ट प्रिफरेबली वी हॅव टू प्रॉबेबली वी हॅव टू कीप इन द न्यूमरेटर ओनली देअरफॉर प्लस सॉरी मायनस 1 अपॉन 6 विल बी द आन्सर इफ मायनस साइन इज देअर वी हॅव टू कीप प्लस साइन असेल तर आपण लिहिलं नाही तरी चालतं हां नाऊ यू हॅव वन एक्झाम्पल असं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे की आन्सर आलं पाहिजे 24 अपॉन 5 अशा प्रकारे तुम्ही काय लिहायचं आहे तीन भागाकार तयार करायचे पूर्णांकाचे राईट थ्री डिव्हिजन्स ऑफ इंटीजर सच दॅट इस आन्सर शुड कम फ्रॅक्शनल फॉर्म शुड बी 24 अपॉन 5 म्हणजे आपल्याला 24 अपॉन 5 हे आन्सर आलं पाहिजे तीन डिव्हिजन करायचे तीन पूर्णांक संख्यांसाठी तर पूर्णांक संख्या इंटीजर पाहिजे ना यू नो इंटीजर्स आर पॉझिटिव्ह 0 and negative. So you can take any two integers whose division should be, quotient should be 24 upon 5. Answer the answer asala paise. Ma apan ek pair asa jau shakto. The number should be 24 and 5. These are the integers. Got or not? These are two integers. These are two integers which I have taken. Therefore their division will be what? Answer division ka asnar? 24 upon 5. Manje pahila khaycha? Dilele number. एक सोपा एक्झाम्पल नंतर तुम्ही काय करू शकता आता आपल्याला आन्सर पॉझिटिव्ह दिसत आहे तुम्ही निगेटिव्ह नंबर पण घेऊ शकता की नाही कारण आपण बघितलं आहे दोन निगेटिव्ह नंबर असतील तर त्यांचं आन्सर काय येतं इथे आन्सर काय येणार मायनस 24 अपॉन मायनस 5 आता दोन्ही नंबर निगेटिव्ह आहेत म्हणजे आपण त्यांचं डिव्हिजन पॉझिटिव्ह करतो बरोबर ना आन्सर दोन्ही पॉझिटिव्ह दिस आर द टू इंटीजर्स मायनस 24 अपॉन 5 नाव थर्ड एक्झाम्पल आय विल सी आय वॉन्ट आन्सर 24 अपॉन 5 मग आता आपण काय करूया 24 आणि 5 मल्टिपल घेऊया म्हणजे त्यांच्या दुप्पट किंवा तिप्पट संख्या घेऊया समजा आपण दुप्पट घेऊया 24 जुने 48 48 आपण एक घेऊया आणि दुसरे घेऊया आता तुम्हाला माहिती आहे इक्वॅलंट फ्रॅक्शन कसा करायचा असतो त्या नंबरच्या मी इथे तुम्हाला दाखवते तुम्ही न्युमरेटरला ज्या नंबरने मल्टिप्लाय कराल त्याच नंबरने डिनॉमिनेटरला पण करायचं आहे मी 24 दोनने गुणलं तर छेदाला पण दोनने गुणायचं आहे त्यामुळे 24 दुने 48 आणि 5 दुने 10 दिस विल बी माय इक्विवॅलेंट फ्रॅक्शन टू 24 अपॉन 5 वॉट ऑर नॉट देयरफॉर दिस आय गॉट टू इंटीजर्स हे मला दोन इंटीजर्स मिळाले कोणते आहेत 48 अँड 10 वॉट ऑर नॉट देअरफॉर द आन्सर ऑफ दॅट विल बी 48 अपॉन 10 मग त्याचा आन्सर काय येणार आहे बघा आपण आता काढलंच आहे ना इथे दोनने मल्टिप्लाय करून मग आन्सर काय येणार दोनने भागल्यावर 2 दुने 4 2 चौक 8 आणि ते 2 5 10 आन्सर आलेला आहे 24 अपॉन 5 म्हणजे आपण वेगवेगळे इंटीजर्स घेऊन आन्सर 24 अपॉन 5 काढलेलं आहे सिमिलरली वन मोर एक्झाम्पल ऑफ लाईक दॅट टाईम आता मायनस 5 अपॉन 7 आन्सर आलं पाहिजे आन्सर शुड बी वॉट मायनस 5 अपॉन 7 हे तुमचं आन्सर आलं पाहिजे आता पहिलं काय सांगितलं मी पहिले इंटीजर्स काय घ्यायचे ते स्वतः तेच नंबर घेऊया आपण मायनस 5 अँड 7 अँड देअर आन्सर विल बी मायनस 5 अपॉन 7 सेकंड आपण काय घेऊया सेकंड आपण मायनस 5 अपॉन 7 ना सॉरी प्लस 7 घ्यायचं आहे हां सेकंड आपण उलट करूया काय करूया एक 5 घेऊया आणि दुसरा आपण मायनस 7 घेऊया हां मग काय येणार आहे 5 अपॉन मायनस 7 विच इज नथिंग बट मायनस 5 अपॉन 7 का कारण डिनॉमिनेटरमध्ये चिन्ह नाही ठेवायचं निगेटिव्ह इट आय हॅव शिफ्टेड इट टू न्यूमरेटर देयरफॉर आन्सर इज मायनस 5 पण आता थर्डला मी काय घेणार थर्डला तुम्हाला सांगितलं त्याचे मल्टिपल घ्या
multiply by 3 or multiply by 4, any number to the given fraction. मैं माइनस फाय अपॉन सेवन अपन मल्टीप्लाय वगैरह करूँ. मैं समझा मैं माइनस फायला पांच दुने दहा के लिए मैं कहना है माला पांच दुने दहा. मग सातला पण करायचं मी सात दुने चौदा. मग ह्यांचं डिव्हिजन काय येणार आहे मायनस 10 अपॉन 14. मग हा डिवाईड करा पुन्हा पण डिवाईड करूया बेपंची 10 आणि बेसाती 14 म्हणजे मला ॲन्सर काय आलं मायनस 5 अपॉन 7. सो टुडे वी हॅव स्टडीड द डिव्हिजन ऑफ इंटीजर्स अँड सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ डिव्हिजन ऑफ इंटीजर्स इन दिस चॅप्टर. थँक्यू. मुलांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? नक्कीच पाहिला असेल. काही मुलांनी लॅपटॉपवर पाहिला असेल, काहींनी कॉम्प्युटरवर पाहिला असेल, तर काहींनी मोबाईलवर पाहिला असेल, हो ना? तर व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स पाहायचं आहे. काय बरं डिस्क्रिप्शन बॉक्स? हे पहा, तुम्हाला माझा व्हिडिओ दिसतो आहे या ठिकाणी. त्याबरोबर व्हिडिओच्या खाली बघा, इथे व्हिडिओचं डिटेल्स दिलेले आहेत. BMC VTC मराठी चॅनेलचे नाव, इयत्ता, विषय, कोणत्या पाठाचा व्हिडिओ आहे, आणि त्या बाजूला एक पहा छोटंसं ॲरो आहे, डाउनवर्ड ॲरो आहे ना. आणि इथे खाली BMC VTC मराठी चॅनेलला सबस्क्राईब करण्याबद्दलसुद्धा तुम्हाला सूचना दिलेली आहे. तर हा जो ॲरो आहे तो आपण क्लिक करायचा आहे. तो ॲरो क्लिक केल्यावर काय दिसणार तुम्हाला पाहूया बरं. हे पहा, इथे दिसत आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स. डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय? तर आपल्या व्हिडिओचं वर्णन, पुन्हा व्हिडिओचं नाव वगैरे दिसेल, आणि त्याखाली तुम्हाला एक लिंक आहे पहा, आपला अभिप्राय खालील लिंक ओपन करून अवश्य नोंदवावा. तर ह्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला एक गुगल फॉर्म ओपन होईल. काय बघा फॉर्म आहे? अभिप्राय नोंद करण्यासाठीचा फॉर्म आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरद्वारे निर्माण केलेला हा गुगल फॉर्म आहे. त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहेत, तुमचं नाव लिहायचं आहे, तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे, तसेच त्यावर अजून अनेक प्रश्न आहेत, तुमचं इयत्ता लिहायची आहे, तुम्ही कोणत्या शिक्षकाचा व्हिडिओ पाहिलात, असे अनेक सोपे सोपे प्रश्न आहेत, ते तुम्ही तिथे भरायचे आहेत. आणि तुमचा गुगल फॉर्म पूर्ण प्रश्न भरून झाला सबमिट करायचा आहे. कळलं बाळांनो? ह्या गुगल फॉर्मद्वारे तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवा. तसेच अजून तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे इथे पहा, त्या लिंकच्या खाली काही प्रश्न दिले आहेत. हा व्हिडिओ पाहिलात, आता खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीत लिहा. ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहायची आहेत. हे प्रश्न तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओवर आधारितच असणार आहेत. समजलं का बाळांनो तुम्हाला? आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.